अमृता फडणवीस यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका change.org या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा, सर्वांचं स्वागत आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या नवीन येणाऱ्या गाण्याबद्दल माहिती दिली होती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये अशी ऑनलाईन याचिका हनुमंत ढोमे नामक नेटकऱ्यानं केली आहे. या ऑनलाईन याचिकेला इतर नेटकऱ्यांनीही काही वेळातच मोठ्या प्रमाणात समर्थन दिलंय. दरम्यान पुढच्या गुरुवारी मामींचं नवीन गाणं येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनी प्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटिशन साईन करणं गरजेचं आहे असं याचिकेच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.